मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये नवी युती जन्माला घातली जाते. ती युती ईडीला घाबरून त्या ठिकाणी जन्माला घातली जाते. काहींचे खरंच विचार एकत्र आहेत, एक आहेत. लावरे तो व्हिडिओ म्हणून वस्त्रहरण करणारा महाराष्ट्रातला पॉवरफुल नेता आज त्यांच्या सोबतच व्हिडिओ काढून आता युती झाली म्हणून प्रसिद्ध करतील. खर तर महाराष्ट्रामध्ये एका ठाकरेंना वगळल्यामुळे दुसरे ठाकरे सोबत घेण्यासाठी जी काही धावपळ आहे किंवा जी काही पळापळ आहे ती ह्या युतीतून स्पष्ट दिसते आहे. खर तर कुणी कुणासोबत युती करावी, कुणासोबत आघाडी करावी, परंतु ज्या माणसांनी, ज्या लोकांनी आणि ज्या नेत्यांनी एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या पक्षावर सडकून टीका केली असेल, वस्त्रहरण केलं असेल, राजकीय त्या ठिकाणी टीका केली असेल, आज तेच सेटलमेंट करण्यासाठी दिल्ली दरबारी जाऊन महाराष्ट्राचे नेते नतमस्तक होत आहेत. खरं तर झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना त्या सगळ्या दिल्ली दरबारी, असं म्हणायला वेगळं त्या ठिकाणी सांगायची गरज नाही. मित्रांनो, मी चर्चा करतोय महाराष्ट्रामध्ये, अर्थात महाराष्ट्राच्या राजकारणाला बदनाम करण्यासाठी दिल्लीकरांनी जी काही सुपारी घेतली त्या सुपारीला योग्य होकार देऊन काही लोक स्वतःच्या भावाचे सुद्धा राहत नाहीत, तर तुमचे काय राहणार हा संशोधनाचा विषय. परंतु त्यांना सुद्धा संवैधानिक पद्धतीने, घटनेनेच हक्क दिलाय की ते कुणासोबतही राजकीय दृष्ट्या एकत्र येऊ शकतात. आणि याच विषयावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची. सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय जिजाऊ, नमस्कार. मी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका, कारण तुम्ही आम्ही कनेक्ट राहिलं पाहिजे. तुम्ही आम्ही बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे आणि ती खरं बोलण्याची योग्य वेळ आली. ज्या ठाकरे घराण्याचा या महाराष्ट्रावर दबदबा होता आणि ज्या ठाकरेंच्या प्रत्येक शब्दावर महाराष्ट्रातला मराठी माणूस ऍक्शन मोडवर असायचा, परिणामांची कधीच काळजी करायचा नाही, उलट महाराष्ट्राच्या हितासाठी लढायचा, त्या ठाकरेंचा वारसा नंतर उद्धव ठाकरे त्या ठिकाणी चालवायला लागले. आणि त्याच ठाकरे कुटुंबातून जमत नव्हतं म्हणून राज ठाकरे साहेब बाहेर पडले आणि तोच ठाकरे बाणा घेऊन ते मनसेच्या माध्यमातून राजकारण करू लागले. आपले वैचारिक मतभेद असतीलच, आहेतच, कारण चुकीच्या व्यक्तीचं आणि चुकीच्या विचारांचं ते समर्थन करतात, चुकीचा इतिहास ते मान्य करतात, म्हणून त्यांचं आपलं कधीच पटलं नाही आणि पटणार पण नाही. परंतु ते महाराष्ट्राचे नेते आहेत हे मान्य करायला आपल्याला कुणीही अडवायची गरज नाही, कारण खरंच ते महाराष्ट्राचे नेते आहेत. कुठल्याही पक्षाचा कुठलाही माणूस आपला त्या ठिकाणी राजकीय त्या ठिकाणी विरोधक असू शकतो, परंतु तो महाराष्ट्राचा नेता आहे म्हणून आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे. पण तोच नेता प्रत्येकांवर टीका करायचा, स्वाभिमानाची राजकीय त्या ठिकाणी घडी बसवण्याचा प्रयत्न करायचे, ते कुणासोबतही आजपर्यंत त्यांनी राजकीय दृष्ट्या सेटलमेंट केली नाही. परंतु आज राज ठाकरे साहेब हे भाजप सोबत त्या ठिकाणी सेटलमेंट करतायत, कदाचित युती होईल, कारण मुंबईमध्ये ठाकरेंना विरोध करण्यासाठी भाजप हे ठाकरेंना सोबत घेते. भाऊ भावाच्या विरोधात उभं करून तुम्ही तुमचं भांडत बसा, आम्ही मात्र सत्तेत येऊ, अशा पद्धतीनं व्यूहरचना रचली जाते. आणि त्याच्यामध्ये मराठी माणूस मात्र अजून मुंबईतून हद्दपार करून, मराठी माणसाची मुंबई राहणार नाही, माणूस हा फक्त मराठी म्हणून जगेल कुठंतरी, परंतु इतर लोकांना आता ग्रीन कार्ड त्या ठिकाणी राज ठाकरे साहेबांना सोबत घेऊन मराठी माणसाला हद्दपार करण्यासाठी सगळी व्यूहरचना कदाचित भाजपने आखलेली असावी. आणि त्याच्यामध्ये इतर पक्ष सुद्धा, अर्थात शिंदे साहेब सुद्धा भाजप सोबत असल्यामुळे मराठी माणसाचे काय त्या ठिकाणी भलं होणार आहे हा संशोधनाचा विषय. पण मागच्या 2019 निवडणुकीला आणि त्याच्या अगोदर सुद्धा लावरे तो व्हिडिओ म्हणून गावगाड्यामध्ये प्रचार करणारे आणि भाजपच्या विरोधात सडकून टीका करणारे राज ठाकरे साहेब आता भाजप सोबतच युती करतायत, सेटलमेंट करतायत, राजकीय दृष्ट्या एकत्र येत आहेत. खर तर मला असं वाटतं, मनसेच्या कार्यकर्त्यांचं भलं जर होणार असेल,
मनसेचे कार्यकर्ते म्हणजे आपलेच कार्यकर्ते आहेत, आपलेच काही लोक तिकडे गेले आणि तिकडचे झाले, कदाचित त्यांची विचारधारा त्यांनी मान्य केली, कधी खोट्या इतिहासासोबत गेले, कधी चुकीच्या भूमिकेसोबत गेले, त्यांचं भलं झालं नाही, उलट कुठल्याही आंदोलनामध्ये अंगावर गुन्हे पडून अक्षरशः करिअरचं सुद्धा काय झालं, ते कार्यकर्ते नंतर त्या मनसेसोबत राहिले का, हा संशोधनाचा विषय. त्या कार्यकर्त्यांना युतीच्या माध्यमातून जर चांगले 4 दिवस पाहायला मिळाले तर आनंद वाटल्याशिवाय राहणार नाही. पण फक्त ह्यांचा वापर होणार असेल किंवा राजकीय दृष्ट्या युती होणार असेल, खरं तर ही युती एका ठाकरेंना त्या ठिकाणी त्रास देण्यासाठी, संपवण्यासाठी किंवा चॅलेंज करण्यासाठी दुसऱ्या ठाकरेंना सोबत करणारी आणि घेणारी युती आहे, हे साध्या भाषेत सांगितलं पाहिजे. याच्यातून काय राजकीय सामाजिक वैचारिक क्रांती घडणार नाही, कारण लोकांना सगळं माहितीये. ज्यांनी पक्ष फोडलेत महाराष्ट्रातले, संघटना फोडल्यात, ज्याने नेते फोडले, आमदार फोडले, खासदार फोडले, ज्यांनी घरं फोडली, आता त्यांच्यासोबत दुसरे सोबत गेले म्हणून काय फरक पडणार आहे. लोक सगळे विरोधातले आहेत, फक्त लोक काही बोलत नाहीत. उद्या मत मागायला ही सगळी लोक जाऊ द्या, बटन दाबायला जाऊ द्या, तुम्हाला चमत्कार कळेल. चमत्कार काय घडतो, इंडिया आघाडी सोबत ताकदीनं लोक सोबत आहेत का, ह्या लोकांसोबत आहे हे महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा लगेच कळेल. पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं, खर तर आता ह्यांचं जमणार कसं, जुळणार कसं आणि पुढे टिकणार कसं, ह्या शंकात्मक प्रश्न असला तरी सत्तेसाठी सगळं जुळून घ्यावं लागतं, सेटलमेंट करावे लागते. हे राजकारणामध्ये सत्तेत किंवा विरोधात असणाऱ्या लोकांना बऱ्यापैकी माहिती आहे. पण या सगळ्या हिशोबामध्ये राजकीय हिशोब फार महत्वाचा आहे आणि तो विषय मनसेला काहीतरी मिळेल. एखादी लोकसभेत जागा मिळती का, एक काही विधानसभेत मिळणार का, आणि त्या निवडून नाही आल्या तर ह्यांचं काय होणार, हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. का उद्याच्या विधानसभेमध्ये जे काही पुढचा कार्यकाळ असेल, एक तरी मनसेला विधान परिषद किंवा अजून राज्यसभेची किंवा कदाचित मंत्रिपदाची काहीतरी बोलवणी त्या ठिकाणी करतील आणि मानाचं पान जर मिळालं तर या युतीमधून काहीतरी साध्य करता येईल, अन्यथा काहीही मिळणार नाही. युतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. युतीसाठी दिल्ली दरबारी भाजपचे असेल, शिंदे गटाचे असतील किंवा इतर त्यांचे सुद्धा नेते आता फेऱ्या मारत आहेत, भेटत आहेत. महाराष्ट्राला लवकरच एखादी ब्रेकिंग न्यूज सुद्धा मिळेल. परंतु ही सगळी माझ्या दृष्टिकोनातून ईडीला घाबरून असावी, ईडीला घाबरून आहे का, ईडीला घाबरूनच आहे, हा प्रश्न अनुत्तरित राहील. कारण काही दिवसापूर्वी लॉंग एगो राज ठाकरे साहेबांना सुद्धा ईडीची नोटीस आली होती, मग त्यांनी नंतर भूमिका कशी बदलली आणि मग नंतर नोटीस आलीच नाही, मग चर्चा कशाबद्दल झाली, मग परत जर काही झालं नसेल, म्हणजे एका बाजूला तिकडे दिल्लीमध्ये केजरीवाल सारख्या नेत्याला सतत ईडीची नोटीस येते आहे, ते उत्तर देतात ईडीची नोटीस येते, त्यांना त्रास दिला जातोय, आणि एका बाजूला एखादा नेता भाजप सोबत गेला की मग सगळं प्रकरण थांबतं. चौकशा किंवा बतावण्या ह्या दुसऱ्यांच्या होतात, ह्यांच्या होत नाहीत, कारण हे सोबत आलेले असतात. अशा पद्धतीचं राज्यातलं राजकारण सुरू आहे, ते कशा पद्धतीनं चाललंय तुम्ही बघा. परंतु कुणाला तरी कोणतरी घाबरून, कोणतरी कुणाच्या शब्दांना भोलतापांना बळी पाडून, कोणतरी कुणासाठी कुणाच्या विरोधात एकत्र येत आहे आणि याच्यातून महाराष्ट्र सगळं वेगळंच पाहतोय, हे वेगळं सांगायची गरज नाही. अजून संघाने असेल, भाजपने असेल किंवा परप्रांतीय लोकांनी असेल, भाजपच्या सर्टिफिकेटवर जर सही केली नसेल तर मनसेची युती लवकर होणार नाही, आणि केली असेल त्या मनसेचा किंवा राज ठाकरे साहेबांच्या शब्दावर जो काही परप्रांतीयचा छळ झाला असेल तो जर भाजपला मान्य असेल तर मग युती होईल. ही गोष्ट खरी आहे की नाही, वाट बघत राहू. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय.